नमस्कार, मी सुवर्णा नऊच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात मुंबईतल्या एका महत्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. मुंबईच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकलेला आहे. आधी अशी माहिती मिळत होती की ईडीची ही रेड आहे, ईडीचा हा छापा आहे, मात्र अपडेट समोर आलेलं आहे, आयकर विभागानं हा छापा टाकलेला आहे. आयकर विभागाकडून जाधव यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची चौकशी केली जाते आहे, त्यासाठी जे गरजेचे कागदपत्र आहेत त्याची तपासणीसुद्धा केली जाते आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव इथल्या घरामध्ये हा छापा टाकण्यात आलेला आहे. आयकर विभागाचं पथक पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते संजय जाधव यांच्या घरी सध्या चौकशी करता आहे. बेनामी संपत्ती प्रकरणी ही चौकशी सुरू आहे अशी माहिती मिळते आहे. येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीपूर्वी होत असलेल्या या कारवाईमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. आमच्या प्रतिनिधी प्रणाली त्याच ठिकाणी उपस्थित आहेत जिथे यशवंत जाधव यांचं निवासस्थान आहे, घर आहे. प्रणाली, आपण काय सांगाल यशवंत जाधव यांच्या आत्ताच्या कारकिर्दीविषयी, त्यांच्यावर झालेल्या आरोपांविषयी आणि आजची ही आयकर विभागाची रेड? सुवर्णा, आपण जर एकूण बघितलं तर या घटनेमध्ये आपल्याला प्रत्येक क्षणाला वेगवेगळी माहिती जी आहे ती पुढे येते आहे, त्याच्यामध्ये अपडेट होताना दिसत आहे. आता जी अपडेट आहे ती अपडेट अशी आहे की यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव, ज्या की स्थानिक आमदार सुद्धा आहेत शिवसेनेच्या, यांनी जे अफिडेव्हिट निवडणूक लढत असताना दिलेलं होतं त्या अफिडेव्हिटमध्ये जी कागदपत्र जोडावी लागतात तुमच्या आर्थिक उत्पन्नाच्या संदर्भात, त्यामध्ये काही उत्पन्न जे आहे ते बेनामी आढळून आलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आयटी एका हवाला केसमध्ये जेव्हा तपास करत होती तेव्हा तो जो हवाला एजंट होता त्याचे व्यवहार थेट जाधव कुटुंबियांशी दिसत होते. जाधव कुटुंबियांनी त्यांच्याकडनं 15 कोटी रुपये घेतल्याचा जी माहिती आहे ती मिळते आणि त्या प्रकरणामध्ये आता ही चौकशी होत असल्याची माहिती पुढे येते आहे. त्यामुळे हा चेक नेमका कोणाच्या नावे घेतला गेला, तो यशवंत जाधवांच्या नावे घेतला गेला, त्यांच्या पत्नीच्या नावे घेतला गेला की त्यांच्या मुलाच्या नावे घेतला गेला, कारण जेव्हा तुम्ही अफिडेव्हिट फाईल करत असता तेव्हा तुमच्या पत्नीचं उत्पन्न आणि पतीचं उत्पन्न सुद्धा तुम्हाला दाखवावं लागतं आणि उत्पन्नाचे स्रोत जे आहे ते दाखवावे लागतात. तर हे जे उत्पन्नाचं स्रोत आहे ते मिळालं नाही आणि ते उत्पन्नाचं स्रोत थेट हवाला एजंट जे आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतात आणि त्या प्रकरणामध्ये ही चौकशी होत असल्याची नवीन माहिती पुढे येते आहे. आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये संपूर्ण जाधव कुटुंबियांची चौकशी होतीये असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्की, म्हणजे यामिनी गोष्ट काय आहे तर यशवंत जाधव असोत किंवा यामिनी, बरोबर बरोबर, आपण जे म्हणताय त्याच मुद्द्याकडे मी येणार होते की यामिनी जाधव यांची जरी चौकशी होतीये, त्यांच्या मालमत्तेची चौकशी होतीये असं जरी समोर येत असलं किंवा हळूहळू माहिती जरी पुढे येत असली तरी सुद्धा अर्थात सगळ्या कुटुंबाची, त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची, मालमत्तेची, या सगळ्याची चौकशी होईल? नक्कीच, कारण जेव्हा निवडणूक आयोग जेव्हा तुम्ही निवडणूक लढता त्यावेळेला जे काही तुम्ही अफिडेव्हिट देत असता त्यामध्ये पती पत्नी यांच्या उत्पन्नाच्या साधनांची, त्यांच्या उत्पन्नाची, त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तांची ही सगळी माहिती तुम्हाला द्यावी लागते. आणि त्यामध्ये जर एखादी माहिती तुम्ही दडवली असेल किंवा एखादी माहिती असं लक्षात येत असेल की चुकीची आहे किंवा बेनामी दिसून येते आहे तर त्यावेळेला इन्कम टॅक्स विभाग जे आहे ते कारवाई करू शकतं. कारण हे उत्पन्न नेमकं कुठून आलं हे जर तुम्ही सविस्तर सांगू शकला नसाल तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कारवाई करू शकतं. तुम्ही तुमचा उत्पन्नाचा स्रोत किंवा त्यावर भरावा लागणारा कर हा तुम्ही शासनाला भरलेला नाही या अंतर्गत ती कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे आता नेमक्या जाधव कुटुंबियांपैकी कुणावर कुणा हे 15 कोटी रुपये नेमके कुठून आले, कुणी घेतले, कुणाच्या नावी घेतले, या सगळ्यांची तर सविस्तर चर्चा होईलच किंवा याच्याबद्दलची तर माहिती घेतली जाईलच. परंतु त्याच व्यतिरिक्त
गेल्या 2-4 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा जेव्हा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून यशवंत जाधव आपली कारकीर्द गाजवत आहेत त्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक भ्रष्टाचारांचे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. या कालावधीमध्ये त्यांच्याकडे काय उत्पन्न आलं, त्यांचं उत्पन्न कुठे गेलं, त्यांनी काय खर्च केले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा चौकशी नक्कीच होईल. कारण यामधल्या कालावधीमध्ये सुद्धा विरोधकांच्या वतीनं अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहे. हवाला ट्रान्झॅक्शन असेल, शेल कंपन्या असेल, असे अनेक आरोप या पूर्ण जाधव कुटुंबियावर आहेत. त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु इन्कम टॅक्स विभागाची कारवाई ही त्यांनी शासनाचं बुडवलेलं उत्पन्न इथपर्यंत मर्यादित असतं, त्यामुळे यांच्या जी चौकशीची मर्यादा आहे ती केवळ शासनाचं जे काही उत्पन्न बुडवलेलं आहे तिथपर्यंत मर्यादित राहू शकतं. त्यांना आर्थिक स्वरूपाचा दंड होऊ शकतो हे आपण या ठिकाणी सांगू शकू. परंतु इतर जे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहे, मग ते हवाला ट्रान्झॅक्शन असतील, शेल कंपन्या असतील, त्या संदर्भातले कारवाईचं पुढे काय होतं हे नक्की आपल्याला बघावं लागेल. आजची कारवाई ही आयटी म्हणजे आयकर विभागाशी संबंधित कारवाई आहे. नक्की प्रणाली आपल्याशी अधिक बोलायचे, आपण अशाच संपर्कात राहा. राम कदम भाजपचे आमदार नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम कदम, आतापर्यंत नवाब मलिक किंवा इतर अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई होत होती तेव्हा असे आरोप भाजपवर झाले की भाजप या केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करून घेत आहे. आता आयकर विभागाचा छापा पडलेला आहे जाधव कुटुंबियांवर, त्याविषयी काय सांगाल? आणि यामिनी जाधव यांच्यावर तो छापा पडलेला आहे, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करता तो छापा पडलाय. एक आपल्याला अध्ययनपूर्वक समजून घेण्याची आवश्यकता आहे. आयकर विभाग असेल किंवा ईडी असेल आणि सीबीआय असेल, हे जे केंद्रीय चौकशी यंत्रणा आहेत या काही रातोरात कोणावर कारवाई करत नाहीत. कोणावरही कारवाई करायची असेल तर त्याची अनेक दिवस त्याची कागदपत्र, त्याची माहिती, त्या माहितीचा अभ्यास, मग त्या अभ्यासावरून काही निष्कर्ष काढले जातात आणि ते निष्कर्ष जेव्हा काही गुन्हेगारी आढळलेली आहे, आर्थिक काही गैरव्यवहार आढळलेत, अशी माहिती समोर आल्याच्या नंतरच कारवाई होते, हा पहिला भाग. तर त्यामुळे जेव्हा आयकर विभाग कारवाई करतं तेव्हा तुमच्याकडे जी वेगळी संपत्ती, जी तुमच्याकडे तुम्ही जी दाखवत आहात संपत्ती, त्यापेक्षा अधिकची संपत्ती कशी आली तर तो विचारण्याचा आयकर विभागाचा अधिकार आहे. आणि आपल्याला या मागच्या काही कालखंडामध्ये आपल्याला ठाऊक आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढे सगळे टेंडर्स आहेत ते टेंडर्स आणि कॉन्ट्रॅक्टर यांची एक वेगळी रिंग आहे सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सची. आणि ते टेंडर जेव्हा स्थायी समितीकडे जातात तर स्थायी समितीमधच्या मंजुरीशिवाय ते टेंडर कॉन्ट्रॅक्टरला मिळत नाही आणि ते एक फार प्रचंड मोठं नेक्सस आहे. मग ते कचरा उचलण्याचं टेंडर असेल, कागदावर टेंडर होतं, प्रत्यक्षात काम होत नाही. मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे बुजवण्याचं टेंडर असेल, कागदावर टेंडर निघतं, जागेवर काम होत नाही. अशी अनेक कोट्यावधी रुपयाची टेंडर्स आहेत. आता ही कोट्यावधी रुपयाची टेंडर्स याचा अर्थ काय? याचा अर्थ हे कोट्यावधी रुपये मुंबईकरांनी जो टॅक्स भरलाय तो तुमचा आमचा मुंबईकरांचा पैसा जर अशा पद्धतीनं उधळला जात असेल तर मुंबईकरांची काय अपेक्षा आहे? तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. तर प्रत्येक वेळेस केंद्रीय यंत्रणांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण किती सोन्याहून पिवळे आहोत हे स्पष्ट केलं पाहिजे. तान्या बाळासारखं केंद्रीय एजन्सींकडे बोट दाखवण्यापेक्षा की आम्ही हे चुकीचं केलेलं नाही, आम्ही केलेलं आहे ते बरोबर केलेलं आहे असं सांगणं आवश्यक आहे. आता जो दहशतवादी दाऊद आहे जो मुंबईकरांना ठार मारतो त्याची जागा हे राष्ट्रवादीचे नेते घेतात आणि त्यांच्यावर कारवाई केली की शूर वीर साहसी कोणी योद्ध्यासारखे हात उंचावून सांगतात की हम झुकेंगे नाही, हम लढेंगे. नक्की. पण आता राम कदम, यामिनी जाधवांवर जो आरोप झालाय तो की निवडणुकीच्या काळात जे प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं त्यामध्ये मालमत्तेसंदर्भात चुकीची माहिती आणि 15 कोटीचा जो आरोप झालेला आहे त्याच्याविषयी ही चौकशी सुरू असं कळत आहे. नाही नाही, 1 रुपयाचा जरी गैरव्यवहार असेल, आर्थिक गैरव्यवहार, तर त्याच्यावर कारवाई होणारच. आणि कारवाई का होऊ नये? जर 15 कोटी रुपयासारखी मोठी रक्कम जर त्या कागदपत्रांमध्ये दिसत असेल तर नक्की कारवाई होणार. आणि कोणतीही चौकशी यंत्रणा म्हणजे विशेष करून आयकर विभाग
रातोरात कारवाई करत नाही. आयकर विभाग जेव्हा कारवाई करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे फार मोठी पार्श्वभूमी, फार दिवसांचा अभ्यास असतो आणि त्या अभ्यासानंतरच ही कारवाई होत असते. नक्की राम कदम, खूप खूप आभार. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. कुठल्याही तपास यंत्रणांकडे बोट दाखवण्यात काही अर्थ नाही. काहीतरी चुकीच्या गोष्टी, गैरव्यवहाराच्या गोष्टी दिसतात तेव्हा अशा यंत्रणा काम करत असतात असं राम कदम सांगत होते. प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, राम कदम आत्ता काय म्हणाले तू सविस्तर ऐकलं असशील, पण अरविंद सावंत किंवा पण यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्यावर जो आरोप झालेला आहे आणि त्यानुसार जी कारवाई होती आहे, काय नेमकं घडू शकतं जर काही गैरव्यवहार किंवा मालमत्तेसंदर्भातली चुकीची माहिती समोर आढळली तर? आपण जर बघितलं तर मी जसं सांगितलं की ही जी कारवाई आहे ही आयटी विभागाची कारवाई आहे, म्हणजे आयकर विभागाची कारवाई आहे. चुकीचं उत्पन्न दाखवणं किंवा उत्पन्नाचा स्रोत न दाखवणं, बेहिशोबी किंवा कुणाच्याही नावे नसलेली अमाऊंट जी आहे तुमच्या अकाउंटमध्ये येणं, त्याच्या संदर्भातला जो शासनाला कर द्यायचा असतो तो न देणं, अशा संदर्भातला हा जो जी कारवाई आहे किंवा चौकशी आहे ती सुरू आहे. त्यामुळे याच्यामध्ये जी कारवाई होते ही आर्थिक म्हणजे दंडाच्या स्वरूपात होत असते आणि त्यात जर पुढे अजून काही मोठ्या ट्रान्झॅक्शन आढळलेत किंवा त्यात जर काही हवाला वगैरे आढळलं तर मग पुढल्या गोष्टी घडू शकतात. हवालामध्ये जर अमाऊंट किती आहे हे महत्वाचे नाहीये, तर हे जे 15 कोटी जे उत्पन्न म्हणजे सांगितलं जात आहे की ज्याच्या बद्दलचा हिशोब ते देऊ शकलेलं नाही आहे किंवा एका हवाला एजंटनी त्यांना दिलेला आहे, तर मग हे प्रकरण फक्त आयटी विभागापुरतं राहणार नाही तर हे प्रकरण ईडीकडे सुद्धा जाऊ शकेल आणि ईडीमध्ये प्रावधान आहे किंवा ईडीमध्ये शक्यता असते तुम्हाला अटक होण्याची. बरोबर. आयटीमध्ये जे काही तुम्हाला दंड स्वरूपामध्ये दंड केला जाऊ शकतो, म्हणजे तुम्ही एवढं चुकवलं नाही उत्पन्न आता तुम्हाला एवढे पैसे जे आहेत दंड म्हणून भरावे लागतील असं सांगितलं जातं, परंतु अटक होण्याची शक्यता तशी थोडीशी कमी असते. परंतु तुम्ही जसं म्हणाले की हे 15 कोटी रुपये जर हवाल्याचे ट्रान्झॅक्शन म्हणून यांच्या अकाउंटमध्ये आलेले असतील आणि त्या 15 कोटीचा विनियोग यांनी पुन्हा कुठल्या हवालामध्ये केला असेल किंवा शेल कंपन्यांमध्ये केलेला असेल तर मग मात्र याच्यामध्ये ईडी सुद्धा येऊ शकतं आणि त्यामार्फत यांच्यावर अटकेची कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. परंतु तूर्तास याच्याबद्दल आपल्याला अधिकची माहिती नाहीये. पण प्रणाली, मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेत्यांची किंवा नेत्यांवर अशी कारवाई ही कुठेतरी एक डोकेदुखी ठरू शकते शिवसेनेला? 100%, कारण निवडणुकीच्या पूर्वी आपण जर बघितलं तर शिवसेना ही राज्यामध्ये सत्ताधारी आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आहे, मुंबई महापालिकेत तर 25 वर्ष त्यांची सत्ता आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांची जी प्रतिमा आहे, विशेषतः शिवसेनेची प्रतिमा अशा पद्धतीनं डागाळली जाणं, याचा परिणाम नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आणि त्याचबरोबर या निवडणुकीसाठी उभे राहणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या मनोबलावर नक्की होणार आहे. आपण जर बघितलं तर वर्षानुवर्ष 25 वर्ष सत्ता असल्यामुळे जे नगरसेवक आहे हे आमदाराच्या तोडीचे होऊन जातात असं म्हटलं जातं, म्हणजे राजकीय वातावरणात अशी चर्चा असते की मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक हा राज्याच्या एका आमदारा एवढा मोठा असतो आणि त्यामुळं महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होणं हे सुद्धा अनेकांचं स्वप्न असतं आणि त्याचबरोबर जे नगरसेवक वर्षानुवर्ष आहे ते तर आता खूप मोठे झालेले आहेत, अशा वेळेला त्यांच्या प्रतिमेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं तडा जाणं हे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. त्याचबरोबर होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या परफॉर्मन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे आणि त्यामुळं त्या दृष्टीनं आजची ही कारवाई अतिशय महत्वाची आणि मोठी मानावी लागेल, कारण यशवंत जाधव हे फक्त नगरसेवक नाही तर ते मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी असलेले व्यक्ती आहेत आणि ज्यांचा संबंध थेट मातोश्रीचा येतो, जोपर्यंत महानगरपालिकेशी संबंधित प्रत्येक निर्णय हे स्वतः उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, ते जातीनं स्वतः लक्ष देऊन घेत असतात, त्यामुळं हा त्यांना सुद्धा एक प्रकारचा धक्का
मानला जातोय. नक्की प्रणाली अशाच सोबत राहा. किशोर तिवारी आपल्यावर जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे. किशोरजी, तुम्ही या कारवाईकडे कसं बघता? आयकर विभागानं छापा टाकलेला आहे, यामिनी जाधव यांच्या मालमत्तेची चौकशी होते आहे, त्यांना बेहिशेबी मालमत्ता त्यांनी जमवलेली आहे का, 15 कोटी रुपयांसंदर्भात काय ट्रान्झॅक्शन आहे हे सगळं विचारलं जात आहे. नाही नाही, हे सगळं सूड भावनेनी होत आहे. मी तुम्हाला सांगतो ना की आणि आयकर विभागाने करा किंवा तुम्ही सीबीआय करून करा किंवा ईडी करून करा, हे सगळ्या म्हणजे निवडक लोकांना त्रास देणं सुरू आहे. आणि सगळं प्रकार हा भाजपने जो उद्योग सुरू केला आहे की भाजप हा विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्ष असताना त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या सोडून त्यांनी फक्त शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचा जो उद्योग सुरू केला त्यातील हा एक भाग आहे. मात्र असं काही म्हणजे यशवंत जाधव म्हणा यांना त्रास देणे आणि मातोश्रीशी संबंध जोडणे याला काही अर्थ नाही आणि ही बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. किशोरजी, आमच्या आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, त्या माझगाव म्हणजेच जाधव यांच्या निवासस्थाना खालून आपल्या सोबत आहेत, त्या आपल्याशी बोलत आहेत. प्रणाली, तू बोलू शकतेस किशोर तिवारींशी. किशोरजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो हा की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आहे, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई जी आहे ती सूडबुद्धीनं होत आहे असं जरी तुम्ही म्हणत असलात, तरीही गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक कारभारावर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे आणि ज्या प्रश्नांची उत्तरं सत्ताधारी शिवसेना म्हणून देण्यामध्ये तुम्ही कमी पडलेला आहात का? काहीच नाही आहे, सगळे आरोप झाले होते. आणि प्रणाली असं आहे की भाजप निवडणुकीच्या दृष्टीने असं वातावरण निर्माण करतंय की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतोय, बहुत खूप भ्रष्टाचार झाला, कोरोना काळात झाला, आता या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावर होत आहेत आणि आता निवडणूक होणारच आहे ना, तर जनतेच्या दरबारात आम्ही जाऊ. मात्र जनता या गोष्टीकडे फार निगेटिव्हली याच्यानी पाहते आणि मी तुम्हाला सांगतोय ना, आता यांनी आयकर विभागाच्या धाडी टाकल्या, हे टाकल्या, ते टाकल्या, करू द्या ना, दुधाचं दूध पाणीचं पाणी होऊन जाईल. ज्या लोकांनी पदाचा दुरुपयोग केला असेल तर त्या लोकांना शिक्षा होईल. मात्र मी तुम्हाला एक सांगतो की प्रणाली, तुम्ही सुद्धा रिपोर्टिंग करत असताना मातोश्रीला धक्का बसला असं बसलं असं म्हणत होते प्रणाली, आम्हाला काही धक्का उक्का बसत नाही. आता किती लोकांना जेलात टाकतील, काय करतील? शिवसेना आणि भाजपमध्ये भांडण झाल्यानंतर आणि आम्ही यांच्यापासून दूर गेल्यानंतर हे सगळं होणारच आहे. हे दबाव तंत्र आहे, कशाही रीतीने शिवसेनेने भाजपसोबत यावं किंवा राष्ट्रवादीच्या काही एका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यावर कारवाई झाली की ती सूडबुद्धीने होते. किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत. किशोरजी, आभार, आपण बोललात. किरीट सोमय्या यांच्याशी आपण बोलणार आहोत. किरीट सोमय्या, यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्ता चुकीची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे किंवा 15 कोटी रुपये कुठून आले, कुणाकडून आले, या संदर्भातली चौकशी सुरू झालेली आहे, काय सांगाल आपण, प्रतिक्रिया काय द्याल? वास्तविकरित्या गेले 1 वर्ष ही कारवाई सुरू होती. ही सुरू होती, आता एक्शन सुरू झाली आहे. काल मी उद्धव ठाकरेचे जे दळती दजन नावं घोषित केली होती अनावधानाने 2 नावं राहिली होती, एक यशवंत जाधव यामिनी जाधव परिवार आणि दुसरे मुंबईचा महापौर किशोरी पेडणेकर. 2 गेले अनिल देशमुख, नवाब मलिक आणि उरलेले दजन जे आहे त्या दजनांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत, ते दजनचे दजन दळती दजनवर कारवाई होणार. पण किरीटजी, आता किशोर तिवारी बोलत होते, ते पुन्हा असं म्हणत होते की म्हणजे ते म्हणजे शिवसेनेचे सगळेच नेते. किशोर तिवारी पण आपल्या सोबत आहेत. किरीट सोमय्या, ते असं म्हणत होते की ही जी कारवाई आहे म्हणजे आयकर विभागाची जी कारवाई ती पण सूडबुद्धीनेच होते.
आता आहे ना महाराष्ट्रातील जनता सुडाने पेटली आहे की उद्धव ठाकरे यांच्या सरकारने गेल्या अडीच महाराष्ट्राला ज्या पद्धतीने लुटलंय, माफियागिरी केली आहे, कोविड मध्ये घोटाळा करून हजारो कोविड पेशंट जीवाशी खेळल्यात, म्हणून आता जनतेमध्ये जागृती आली आहे आणि निश्चितपणे या सगळ्या माफियांच्या विरुद्धात सगळे आता कारवाईसाठी जागा झाले आहे. नाही पण इनडिरेक्टली भाजपवरच आरोप केले जात आहेत की सूडबुद्धीने ही कारवाई केली जाते आहे. किरीट जी, भाजपनेच सूडबुद्धीने ही कारवाई घडवून आणली करून आणली असे आरोप होत आहेत. किशोर तिवारी आपल्या सोबत आहेत, जे किरीट सोमय्या बोलत होते ते सगळं ऐकत होते. किरीट सोमय्या म्हणतायत की ही सगळी जी कारवाई आहे ती आत्तापर्यंत जे काही चुकीचं काम केलं आहे त्याच्यानुसार झालेली आहे, ती कुणाच्या सांगण्यावरून झालेली नाही. किशोरजी आपले आभार, किरीट सोमय आपलेही आभार. प्रणाली कापसे आपल्या सोबत होत्या, ज्या आत्ता आपल्याला निवासस्थानाखालून, जाधव कुटुंबियांच्या निवासस्थानाखालून अपडेट देत आहेत. आता आंतरराष्ट्रीय